तर त्यावेळेस काही टवाळखोरांनी रिक्षाच्या गाडी पुढे लावली आणि त्यांना बेदम मार आणायची सुरुवात केली. त्याची चुकी नसताना आणि कोणतेही कारण नसताना तर त्याचा निषेध म्हणून आम्ही आपल्या समोर उपस्थित झालो की कमी कमी आमच्या माता बहिणीला न्याय मिळायला पाहिजे. आज आमच्या माता बहिणीचा जो विषय आहे तो कुठेतरी का त्यांच्या वठणीवर आला आहे. तर आमच्या माता बहिणी सुरक्षित राहाव्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आमची ही विनंती सरकारने सरकारने मान्य करावी लवकरात लवकर आणि आम्हाला न्याय हवा आहे. महिलांना खूप त्रास होतो जोराचा टवाळा. बऱ्याच वेळा आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन त्या बाबतीत दिलेलं आहे आमच्या हेडमास्टरांनी आमच्या मॅनेजमेंटनी, पण तरी सुद्धा अजूनही कोणती ठोस कारवाई अजूनपर्यंत झाली नाही. प्रत्येक वेळेस अशी घटना घडते, आम्ही निवेदन देतो, ते निवेदन पण त्याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नाही. यावेळेस सुद्धा जर कारवाई नाही झाली तर याच्या उपोषणाला सुद्धा बसण्याची तयारी आता आम्ही ठेवली. समजा हे छोटी मोठी घटना झाली, काल काल घटना त्या ठिकाणी त्यांची पण गाडी फेकून दिली, त्यानंतर त्यांनाही मारहाण केली, त्यांचा चष्मा फेकून दिला, आम्ही फोन काढणं लावायला तर फोनही फेकून दिला. फोन दाखवा. सदरच्या घटनेमुळे दशेचं वातावरण आहे. म्हणजे टीचर स्टॉफ तर म्हणजे त्याचं आज वयस्कर आहे तेच इतके भीतीचे वातावरण. तर मुला आणि मुलींचं पण हायस्कूलमध्ये मी जुडी सुरवंशी आणि माझी पत्नी जयश्री मोठं कार्यरत आहोत. काल दिनांक 18 तारखेला सायंकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर आम्ही आमच्या घरी जात असताना नेहमीप्रमाणे त्या विद्यालयाच्या घरा काही टवाळखोर विद्यार्थ्यांनी माझ्या पत्नीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तिथे तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थ्यांनी आमच्या म्हणजे मोटरसायकलला पण हे करून पुढे गेले. त्यांना मी अडवून त्याचा जाब विचारला असता त्या विद्यार्थ्यांनी माझ्या पत्नीला आणि मला अमानुषपणे मारहाण केली. आमचे एक सहकारी शिक्षक ते मुनिकर सर यावेळेस त्यांना अडवण्यासाठी गेले, आम्हाला सोडवण्यासाठी आले. त्यावेळेस त्यांनी त्यांच्यावर सुद्धा आग उगारला. आमचा मोबाईल फोडला गेला, आमच्या गाडीचं नुकसान केलं गेलं आणि अश्लील अत्यंत घाणेरड्या प्रकारे अशी शिवीगाळ त्यांनी माझ्या पत्नीला केलेली आहे. तिथे मी त्या संदर्भात काल मान्य पोलीस निरीक्षक यांना त्याबद्दल काल कंप्लेंट पण केलेली आहे. माझी अशी नम्र विनंती आहे शासनाला की या संदर्भात आम्हाला योग्य न्याय दिला पाहिजे. एका महिला शिक्षिकेवर अतिशय घाणेरड्या प्रकारे गलिच्छ भाषेत अर्वाच्छ प्रकारे त्या मुलांनी जो प्रकार केलेला आहे त्याचा मी त्या निषेध करतो. आणि भविष्यात माझी पत्नी असो किंवा इतरही विद्यार्थिनी आमच्या शाळेच्या शिकणारे आहेत त्यांना या टवाळखोर विद्यार्थ्यांपासून समाजकंटकांपासून रोखलं पाहिजे, त्यांची आब्रू वाचवली पाहिजे. हा माझा कळकळीचं एक निवेदन मी शासनाला करतोय. या बाबतीत मला जर योग्य नाही मिळाला तर मला भविष्यात काही ना काही कठोर पावलं यावर उचल आम्ही दोघांवर बायको याबद्दल उचलू आणि शासनाला याबद्दल निश्चितच आम्ही जाब विचारणार आहोत.